टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय मराठी। नमस्कार बालमित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील पान नंबर 20 वरील आम्ही कविता करतो हा घटक पाहणार आहोत। तुम्ही आत्तापर्यंत अनेक कविता वाचल्या गायल्या, काही कवितांच्या तालावर तुम्ही नाच देखील केलात। तुम्ही अनेक गोष्टी पाहता वाचता ऐकता समजून घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातले शब्द तुमच्या कवितेतून सांगता येतील का ते पाहूयात, म्हणजेच तुम्हालाही कविता करता येतील। इथे खाली काही कविता दिलेल्या आहेत, त्या कविता आपण पूर्ण करायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला काही छोट्या छोट्या कविता दाखवते। कवितेचे नाव आहे आजी। एक होती आजी, शोधू लागली भाजी, परसात होता भोपळा, पेलीवरती झोपला। इथे कविता आहे पोपट। मिठू मिठू पोपट, बोलतो गोड, खाना जरा पेरूची फोड। या कवितेत ओळी शेवटी गोड फोड यासारखे यमक जुळणारे शब्द आलेले आहेत। आता पुढची कविता पाहूयात। कविता आहे खेकडा। एक होता खेकडा, चालायचा वाकडा, गणिताशी त्याचा 36 आकडा। आता या कवितेत सुद्धा बघा शेवटी यमक जुळणारे शब्द आलेले आहेत। खेकडा वाकडा आकडा यासारखे यमक जुळणारे शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत, म्हणजेच कविता तयार करताना असे यमक जुळणारे शब्द आपल्याला सुचले पाहिजेत। इथे आपल्याला आपल्या पुस्तकातील कविता दिसत आहेत। इथे पहिली कविता आहे एक गाव। एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कणस। आता याच्या पुढे आपल्याला पूर्ण करायची आहे। दुसरी कविता आहे शाळा। एक होती शाळा, मग रिकामी जागा आहे, फळा होता काळा, पुन्हा रिकामी जागा, एकदा गंमत झाली, परत रिकामी जागा आहे, शाळा बागेत आली। ही सुद्धा कविता आपल्याला पूर्ण करायची आहे। नंतरची कविता आहे माकड। एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडाड दुडूम। याच्या पुढचे काही शब्द आठवतात का पहा बघू तुम्हालाही। पुढची कविता आहे पक्षी। एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत। या कवितेत पुढच्या ओळी काय येतील याचा तुम्ही विचार करा बघू, आपल्याला ही कविता पूर्ण करायची आहे। इथे पुस्तकातली आपण पहिली कविता पूर्ण करणार आहोत। कवितेचं नाव आहे ए गाव। एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कणस। आता ही मी पूर्ण कशी केली आहे बघा। कणस होती दाणेदार, खायला जमली माणसे चार। अशीच तुम्ही तुमचे शब्द वापरून कविता पूर्ण करू शकता। त्याच्यानंतरची कविता आहे आपली शाळा। एक होती शाळा, इथे मी लिहिलेलं आहे तिथे होता फळा, फळा होता काळा, त्याला शब्दांचा लळा, एकदा गंमत झाली, मुलांची सहल गेली, शाळा बागेत आली, मुलेच फुले झाली। ही कविता आम्ही पूर्ण केलेली आहे, अशीच तुम्ही तुमच्या मनाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। इथे पुस्तकातील पुढच्या दोन कविता दिलेल्या आहेत। पहिली कविता आहे माकड। एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडाड धुडूम। याच्या पुढच्या ओळी तुम्ही तुमच्या मनाने लिहायच्यात। तर दुसरी कविता आहे पक्षी। एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत। ही कवितासुद्धा तुम्ही तुमच्या मनाचे शब्द वापरून पूर्ण
करा आणि प्रत्येक कवितेच्या ओळीतील शेवटी सारखे अक्षर असलेले शब्द शोधा. धन्यवाद.